नमस्कार, इंडियन न्यूज वेब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज जाणून घेणार आहोत पंतप्रधान मोदी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव. आज संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार की नाही याबाबत जनतेला उत्सुकता निर्माण झालेली आहे. तसं म्हटलं तर एनडीएकडे बीजेपीचे 273, शिवसेना 18, एलजेपी 6, एसीडी 4, आरएलएसपी 3 आणि अपना दल 2 अशा पद्धतीचं बहुमत असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असा ठाम विश्वास काँग्रेसने वर्तवित केलेला आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलेला आहे की आज संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल. तसं बघितलं तर आकड्यांची गणती जर विचारात घेतली तर एनडीएकडे सत्ताधाऱ्यांकडे बहुमत पूर्णतः आहे, बहुमतापेक्षा अधिक सदस्य त्यांच्याकडे आहे. विपक्ष काँग्रेस असो या अन्य पक्ष असो यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं बहुमत नाहीये. अविश्वास प्रस्ताव मंजूर होईल यासाठी आवश्यक असणारी आकडेवारी विपक्षाकडे काँग्रेस असो या अन्य पक्षांकडे उपलब्ध नाही, तरीही काँग्रेस आणि विपक्ष हे अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार याबाबत ठाम आहे. त्याबाबतचा त्यांना मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि या विश्वासामुळेच एनडीएमध्ये अत्यंत एक निगेटिव्ह थिंकिंग सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एनडीए असो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असो हे भयभीत स्थितीत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आकडेवारी बाबत जर आपण विचार केला एनडीए तथा सत्ताधारी हे आकडेवारीमध्ये प्लस आहे, तरी ही भयभीत स्थिती होण्याची कारण काय? मूळ कारण म्हणजे काँग्रेस आणि विपक्ष हे भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये त्यांचं जे त्यांनी 4 वर्षांमध्ये काम केलेलं आहे ते जनतेसमोर उघड करणार आहे. जनतेच्या अनेक समस्या सोडवण्यामध्ये एनडीए सरकार असफल ठरलेला अशा पद्धतीचा दावा काँग्रेस करत आहे, अशा पद्धतीची नाराजी ही जनतेमध्ये आहे. एनडीए सरकारकडून मोठ्या प्रमाणात दावे करण्यात आले आणि हे सर्व दावे हे फोल ठरलेले आहेत. एनडीए सरकारचे अनेक प्रस्ताव हे प्रलंबित आहेत, कोणत्याही पद्धतीने यशस्वी झालेले नाही आणि जनतेला ते जर का त्रासदायक होत असतील असे प्रस्ताव एनडीएने आणलेले आहेत. जनतेमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात नाराजी आहे की जी नाराजी पुढे भविष्यामध्ये काँग्रेसला फायदेशीर ठरेल, विपक्षांना फायदेशीर ठरेल आणि भारतीय जनता पार्टीला अपयशी करण्यासाठी कारणीभूत असेल. आज असणाऱ्या अविश्वासाच्या प्रस्तावाबाबत एनडीएला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचं बहुमत सिद्ध करावं लागेल. आकडेवारीमध्ये तर बहुमत आहे, परंतु अशा वेळेस बहुमत सिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 वर्षांमध्ये त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने जनतेची सेवा केली, कोणत्या योजना राबवल्या आणि जनतेला कशा पद्धतीने त्रासदायक भूमिका झालेली आहे, मग त्याबाबत नोटबंदी असो, जीएसटीचा प्रकार असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, विद्यार्थ्यांच्या समस्या असो, अशा अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यामध्ये मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे अशा पद्धतीची भावना ही जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. व ती भावना काँग्रेस व विपक्ष यांना संसदेमध्ये एनडीएच्या माध्यमातून उघडी करायची आहे आणि या अविश्वास प्रस्तावामुळे एनडीए सरकार हे कुठंतरी कमजोर आहे, हतबल आहे आणि जनतेची सेवा करण्यामध्ये कमी पडलेलं आहे हे सर्वांना चित्र समोर येण्यासाठी हा अविश्वास प्रस्ताव घेण्यात आलेला आहे. या अविश्वास प्रस्तावामुळे एनडीए आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरतील असं नाही आणि काँग्रेस व विपक्ष हे अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यामध्ये यशस्वी होतील असंही नाही, परंतु या अविश्वास प्रस्तावामुळे
एनडीए सरकार किती कमकोट ठरलेलं आहे, कोणत्या कार्यक्रमांमध्ये कोणत्या योजनांमध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि जनतेची सेवा करण्यामध्ये कुठं अपयशी ठरलेलं आहे आणि जनतेला त्रासदायक भूमिका कशा पद्धतीने एनडीए सरकारकडून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढेही जनतेला या पद्धतीने जर त्रास सहन करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेने काय निर्णय घ्यावा याबाबतची एक प्रकारची भूमिका ही आजच्या अविश्वास प्रस्तावाच्या दरम्यान संसदेमध्ये निश्चित होणार आहे. यासाठीच की काय काँग्रेस व विपक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे.